ठळक घडामोडींचे प्रायोजक साईदीप सागर कलेक्शन कोपरगाव। पाथर्डी तालुक्यातल्या अकोला शिवारात पुतण्याने सख्या चुलत्यावर चढवला ट्रॅक्टर। बाबासाहेब देवराव गिरी नामक चुलता जागीच ठार। 24 वर्षीय तुळशीराम गिरीला पोलिसांकडून अटक। शेतीच्या वादातून प्रकार घडल्याचा अंदाज। नाशिक जिल्ह्यात 9 12 कोरोना रुग्ण आढळले। एकट्या येवल्यात 6 जण पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ। शहरासह ग्रामीण भागातील नागरिक धास्तावले। रुग्ण सापडलेले ठिकाणं प्रशासनाकडून सील। नाशिकच्या देवळाली परिसरात पूर्ववैमनस्यातून युवकावर गोळीबार। सनी कदम गँगनं बिट्टू विलास पवारवर केली फायरिंग। बिट्टू पवार गोळीबारात गंभीर जखमी। सर्व 4 आरोपींना देवळाली कॅम्प पोलिसांनी केली अटक। वायर रोप तुटल्यानं 20 वर्षीय युवकाचा शेततळ्यात पडून मृत्यू। संगमनेर तालुक्यातल्या वडझरी गावातील घटना। प्रदीप गोरडे नामक युवकाच्या अकस्मात मृत्यूची संगमनेर तालुका पोलिसात नोंद। आणि शेळ्या आणि कुत्र्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला संगमनेरच्या वाघापुरात एका कुत्र्यानं दिलं आव्हान। गव्हाळी वस्ती येथे आलेल्या 1 वर्षाच्या बिबट्याला पिटाळून लावल्याचा प्रकार। कुत्र्याच्या भीतीनं बिबट्या शेवरीच्या झाडावर चढल्याचं आश्चर्यकारक दृश्य पाहण्याचा योग।